नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं बाळासाहेब दुधाळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, जसे की शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, गाय पालन असेल, म्हैस पालन असेल किंवा शेतीविषयक माहितीपर व्हिडिओ. तर आजचा आपण हा व्हिडिओ जो पाहतात तो आहे आपला स्वतःचं जे गावरान शेळी पालन आहे, जे की 10 शेळ्या आणि 1 बोकड, 10+1. तर आपण पाहू शकता हे ज्या तुम्हाला शेळ्या दिसतात ह्या सर्व गावरान जातीच्या आहेत. तुम्ही याआधी पण आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहितलेला आहे, पण सध्या सगळ्या शेळ्या येलेल्या आहेत. जवळपास पहिल्या 6 महिन्यापूर्वी जे आपले पिल्ले होते ते जवळपास 7 ते 8 पिल्ले होते, आणि आत्ताही आपल्याकडं 5 शेळ्या आलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याला 7 पिल्ले आहेत, त्यामध्ये 4 बोकडं आणि 3 पाटी तुम्हाला इथं दिसत असतील. लहान लहान जे पिल्ले आहेत ते आत्ताचे 1-2 महिन्यापूर्वीचे असतील. आणि शेळ्यांना आपण सध्या फ्लावर कोबीचा पाला टाकलेला आहे. तर पाहू शकता किती आवडीने शेळ्या फ्लावर कोबीचा पाला खातात, कारण आपल्या घरी जो भाजीपाला निघतो त्याचा जो निघलेला वेस्टेज जो कोबीचा पाला असतो, तो पाला किंवा भाजी उरलेली भाजी असन किंवा आपल्या शेतातलं जे गवत निघतं ते, आणि त्यामध्येच आपण या फार्मवरती आपण एक गावरान कोंबडी पालचा आपण प्रयोग केलेला आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये गावरान कोंबड्या पण दिसत आहेत. तर पहा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. तर आपलं हे छोटं खाणी फार्म आहे, पाहू शकता एकदम नॉर्मलमध्ये, आणि ही एक घवाण बनवलेली आपण 10 शेळ्यांसाठी. तर जवळपास आता आपल्याकडे 15-20 शेळ्या झाल्यात, बघू शकता लहान मोठ्या, आणि सर्व गावरान जातीच्या आहेत. आणि यामध्ये जो गावरान कोंबडीचं आपण जो प्लॅन केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटतो आहे सांगा. तर आपण काही दिवसापूर्वी अंडे पण कोंबडीखाली ठेवले होते, तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. पहा किती पिल्ले जन्माला आले त्या अंड्यापासून, तर त्याचा आपण पूर्ण व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. पण काही सध्या अंडे शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे आपण 2 कोंबड्या बसवलेल्या आहेत. तर पाहू तो पण काय तर किती पिल्ले झालेत काय वगैरे. तर पहा हे आपलं छोटं काणी शेळी पालन प्लस कुक्कुट पालन. आणि कमेंट करून सांगा कसं वाटतं आहे आपलं हे कुक्कुट पालन आणि शेळी पालन, आणि हा प्रयोग मी जे केला आहे ते योग्य आहे का. तर कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पहा आपल्याला जर असं शेळी पालन करायचं जर विचारात असाल तर अशी सुरुवात छोट्यापासूनच करायला पाहिजे. आमच्या फार्मवरती पण सुरुवातीला 2 शेळ्या होत्या, 2 च्या 3, 3 च्या 4 अशा वाढत वाढत जवळपास आता 15 ते 20 झालेल्या आहेत. आणि ही पहा आपण जे तुम्हाला बोललो होतो की आपण अंडे ठेवलेले आहेत, तर या कोंबडीखाली आपण जवळपास 20 अंडे ठेवलेले आहेत. आणि जी दुसरी एक कोंबडी आहे त्याखाली पण आपण 10-15 अंडे ठेवलेले आहेत. पहा तर ह्याच्यामधून थोडे थोडे पिल्ले जे आहेत तर ह्याला जवळपास 15 ते 16 दिवस झालेले आहेत. तर पाहूया काय होतं आहे, किती पिल्ले वगैरे निघत आहेत. आणि तुम्हाला जर पूर्ण संपूर्ण पिल्लांचा जर व्हिडिओ जर पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण पिल्ले निघल्याच्या नंतर मी एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे, आणि अंडे पण आपले सगळे घरचेच आहेत. तर पहा आणि ह्या गावरान जातीच्या प्युअर देशी गावरान कोंबड्या आहेत. तर पहा तुम्हाला दिसत आहे अंड्यामधून पिल्ले छोटे छोटे चोचा बाहेर काढून दिसत आहेत. तर दुसऱ्या दिवशी पहा पिल्ले आपलेले निघलेले आहेत, पिल्ले जवळपास आपले 12 ते 13 पिल्ले निघलेले आहेत. तर पाहू शकता बाकीचे जे राहिलेत तर ते निघल्याच्या नंतर पूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.